नमस्कार मंडळी रविवारच्या प्रसन्न सकाळी स्वागत करूया नव्या प्रेरणेचं घेऊन आले विशेष प्रेरक कथा आजची कथा खरी असली तरी त्यातल्या नायकाचे खरे नाव सांगायला परवानगी नाही बरे का त्यांचा फोटोही नाही दिसणार आपल्याला हा संदेश मात्र माझ्या तोंडून ऐकणार आपण अर्थात कारणही तसेच त्याला काही विशेष पदे कामे अशी असतात ना ज्यात सार्वत्रिकरणासाठी असणारे निर्बंध पाळावेच लागतात त्यांच्या नुसत्या पदामागे असणाऱ्या संबोधनातून त्यांचे यश जबाबदारी जाणवते आपल्याला ही गोष्ट आहे शालेय अभ्यासात केवळ जेमतेम गुण मिळवणाऱ्या काम करून शिक्षण घेत न्यायदंडाधिकारी पदापर्यंत अगदी कमी वयात पोहोचणाऱ्या व्यक्तीची कथेचं नाव बाळांनो फ्रेंच तत्वज्ञ पास्कलकडे एक माणूस आला आणि त्याला म्हणाला तुमच्यासारखी बुद्धी मला मिळाली असती ना तर मी चांगला माणूस झालो असतो यावर पास्कलनं त्याला सांगितलं तू आधी चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर म्हणजे माझ्यासारखी बुद्धीही तुला आपोआप येईल अगदी हीच गोष्ट सिद्ध केली एका प्रतिकूल परिस्थितीत सामान्य बुद्धिमत्तेला दृष्टिकोन लाभल्यानंतर विशेषत्वाकडे वळवत हार न मानता प्रथम वर्ग न्यायाधीश पदाचे आपले स्वप्न साकारणाऱ्या एका मुलाने देवळाली भागात राहणारा हा मुलगा वडील सिक्युरिटी प्रेसमध्ये कामाला घरी एक धाकटा भाऊ थोरली बहीण असे पाच लोकांचे कुटुंब राहत होते नाही म्हणता येणार कारण घरातले वातावरण कायमच कलहाचे आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असणारे होते त्यामुळे मुलांना कमवा व शिका याची प्रेरणा मिळाली या भावंडांपैकी मधला मुलगा आहे ना त्याचीच ही गोष्ट बरे का त्याचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण बाल येशू सेवाधन हायस्कूल नाशिक रोड येथे झाले आपल्या थोरल्या बहिणीसोबत ही भावंडे शाळेत जात सुट्टीच्या दिवशी काकड्या विकणे इतर छोटी मोठी कामे करणे तर दीर्घ सुट्टीत फटाके विकणे यासारखी कामे करीत त्यामुळे त्यांच्यात स्वावलंबन वाढीस लागले होते मात्र बालपणातील कोणतीही मौज त्यांना लुटता आली नाही आई अशिक्षित वडिलांचे छत्र फार लवकर हरवलेले त्यामुळे घरातील सगळी जबाबदारी आईवर पडली आता या भावंडांना अधिकच काम करावे लागे आपल्या गोष्टीतल्या नायकाला काम करून शिक्षण घेत असताना इयत्ता दहावीत सत्तावन्न टक्के गुण तर इयत्ता बारावीत एकोणसाठ टक्के गुण मिळाले अजून ध्येय मिळवण्याचे वळण बाकी होतेच पदवी पदवीधर होईपर्यंत त्यांनी काम करून शिक्षण घेणे हा आपला क्रम सुरूच ठेवला अर्थात त्याशिवाय पर्याय नव्हताच केवळ आईच्या तुटपुंजा कमाईवर घराचा गाडा चालणे शक्यच नव्हते त्यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांची शिकवणी घ्यायला मग सुरुवात केली टेलिफोन ऑपरेटर उसाच्या गुऱ्हाळात काम अशी अनेक कामे करत आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पुढचे वळण काय हा प्रश्न होताच या दरम्यान एक प्रसंग घडला ज्यानं त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली कॉलेजला असताना खोड्या करण्याचा प्रसंग कधीतरी येईल मित्रमंडळीच्या या खोडपणात आपला हा नायक अग्रभागी होताच झाले असे की कॉलेजने एक शिबिर आयोजित केले होते त्यासाठी प्रसिद्ध वक्ते आमंत्रित होते जसे वक्त्याचे भाषण सुरू झाले ना तशी वरच्या छतावरून त्याच्या डोक्यावर वाळू मातीचे कण पडायला लागले पण त्या वक्त्याने त्याकडे लक्ष दिले नाही न चिडता एका हाताने पडणारा तो कचरा झटकत त्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले आता मात्र त्रास देणाऱ्या मुलांनीही त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते त्रास देण्याचे कामही नकळत थांबले होते त्यानं न ठरवताही ते पूर्ण भाषण मन लावून ऐकले कारण पोट तिडकीनं बोलणारे ते वक्ते म्हणजे आपल्या मागच्या गोष्टीचे नायक प्रसिद्ध लेखक दैनिक सकाळ वृत्तपत्राचे संपादक श्रीयुत उत्तम कांबळेसर होते त्यांच्या कथेतून मिळालेला दृष्टिकोन आणि बदललेल्या दृष्टीची जोपासना करत अथक परिश्रमानं सुरुवात झाली ती एका नव्या पर्वाला आता ध्येय निश्चित होते वाट कितीही अवघड असो जर स्पष्ट असली ना तिला कष्टांची जोड असली की लक्ष गाठणे होतेच तसेच झाले काहीतरी चांगले शिक्षण घ्यायचे एवढ्याच विचाराने वकिली म्हणजे एल एल बी शिकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आपल्या नेहमीचा काम करून शिकण्याचा क्रम सुरूच होता दुसऱ्या वर्षापर्यंत त्यांनी बरीच कामे केली त्यातून अर्थार्जन झालेच पण अनुभव संपन्नताही येत होती याच दरम्यान त्यांनी एका पोल्ट्री फार्म मध्ये वाहकचे काम स्वीकारले तो अनुभव त्यांच्यासाठी खूप कष्टप्रद होता पोल्ट्रीचा मालक त्याला खूप बोलायचा शिविगाळ करायचा त्याच्या बोलण्यातून वैफल्यग्रस्त न होता त्याचे ध्येय अधिकच पक्के झाले ते म्हणजे ही परिस्थिती बदलायची म्हणून तो झपाटल्यासारखा काम व अभ्यास करीत होता त्याचा परिणामही सुखद झाला तिसऱ्या वर्षाला आपला हा नायक पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तर कॉलेजमध्ये पहिला आला हो आता आपल्या नायकाने उत्तम गुणांनी वकिली ही पदवी मिळवली आपले गुणपत्रक घेऊन गेल्या त्या वक्त्याला भेटायला हा त्या वक्त्याला म्हणजेच कांबळे सरांना सरांनी स्वत कार चालवत त्याला दुकानात नेले मुलाचे अंतरंगाबरोबरच बाह्य रूपही बदलले पांढरा स्वच्छ शर्ट काळा सुटबूट पेहराव हातात काळी बॅग दुकानाच्या पायऱ्या उतरणाऱ्या वकील साहेबांकडे साश्रू नैनाने पाहत ते उद्गारले वकील झालास आता तुला न्यायाधीश झालेलं मला बघायचंय पुढचे वळण अजून सुंदर पुन्हा ध्येय स्पष्ट हा कैफ असतो काम करण्याची ही नशा एकदा रगदात भिनली ना की तिच्याशिवाय काही सुचतच नाही ही नशा हा कैफ घेरतो आपल्याला मात्र त्यानं आपलं नुकसान होत नाही या व्यसनानं आपल्यातलं उत्तम दिव्य असं प्रकटत चकाकतो आपण स्वत आपल्याला पैलू पाडत तेव्हा कुठे जग स्वीकारतं आपल्याला देतं मान्यता आणि सन्मानही करतं आपला आता एल एल बी पूर्ण झाली घरातून लग्नासाठी आग्रह होऊ लागला त्याच्या यशासाठी कायम प्रोत्साहन देणारे त्याचे काका त्यांनी त्याचे लग्न ठरवले पण काही कारणास्तव ते मोडले पुन्हा अशी मळब आणणारी अवस्था दूर सारून आता न्यायाधीशाची परीक्षा द्यायची हे त्यानं पक्क ठरवलं आणि आपला हा नायक लागला झपाटून अभ्यासाला या दरम्यान त्याच्या दहा बाय दहाच्या पत्राच्या घरातील सामान आगीत भस्मसात झाले या आघाताने खचण्याऐवजी त्याचे बळ वाढतच केले आता पुरे हे सारे चित्र बदलायलाच हवे आपले हे दिवस सुंदर बनवण्यासाठी आपण खपायचं न्यायाधीशासाठी असणारी पूर्वपरीक्षा व मुलाखत याची तयारी त्यानं जोरात सुरू केली अधूनमधून घरच्यांचा जोर लग्नकर म्हणून कायम होता त्याच्या या धडपडीत त्याची प्रेरणास्थाने होती ती त्याची आई ताई लहान भाऊ दिशा देणारे मित्रमंडळी व नात्यानं लांब पण मनानं सगळ्यात जवळ असणारे सन दोन हजार चार साली यात अजून भर पडली ती पत्नी माधुरीची न्यायाधीश म्हणून निवड होणारच आपण आपले ध्येय गाठणारच असे वाटून त्यांनी लग्नाला होकार दिला इकडे लग्न घटिका समीप त्याच वेळी निकाल लागला आपल्या या नायकाची निवड न्यायाधीश पदासाठी झाली नव्हती मंडपातले सगळे चेहरे बदलले मंडपातले आनंदाचे वातावरण क्षणात खिन्न झाले जो तो कुजबुजू लागला त्यांच्या उदास झालेल्या मनाला पत्नी माधुरीच्या शब्दांनी उभारी आली आणि पुन्हा तयारी झाली त्याच्या त्याच परीक्षेची त्यांच्या पुढच्या कालावधी कठीण होता कुटुंबात एका माणसाची भर पडली जबाबदारी वाढली आणि त्यातच काकांच्या निधनानं आपण त्यांचं स्वप्न त्यांच्यासमोर पूर्ण करू शकलो नाही हे शल्य बोचत होतच आपल्या जीवनात निराशेबरोबर आशेचे क्षण येतातच ते घट्ट पकडून ठेवावे लागतात त्यांच्या प्रकाशानं आपलं मन उजळतं ध्येयाकडे वाटचाल अधिक स्पष्ट होते तसंच झालं त्यांच्या कुटुंबात मुलगी श्रावणीचे आगमन झाले इवल्यावल्या बालमुठी आणि निरागस्ता पाहून धुसर झालेल्या स्वप्नांना आशेचा कवडसा गवसला आता यश मिळेल प्रयत्न करत मला न्यायाधीशाची मुलगी हे संबोधन बक्षीस म्हणून द्या असं जणू काही ते इवलवलं बाळ त्यांना सांगत होत तेच विचार मनात घोळवत त्यांनी पुन्हा परीक्षा दिली यशाबद्दल साशंकता होतीच म्हणून निकाल पाहायला जाण्याची हिंमतही नव्हती म्हणून ते घरीच होते निकाल अगदी जवळ येऊन ठेपला होता मनाची घालमेल एरझारा मारत कमी होईल का या प्रयत्नात ते होते असाच काही वेळ गेला ही अवस्था खूप कठीण होती इतक्यात त्यांचा एक मित्र आनंदाची बातमी घेऊन आला न्यायाधीशाच्या यादीत तुझं नाव आलं तू जज झालास असं आनंदानं म्हणत त्याने त्याला मिठी मारली आता मात्र आनंद दुःख संमिश्र भाव मनात गहीवर या अवस्थेत तो मोठ्यानं म्हणाला आई काका सर माधुरी ऐका ऐका साऱ्यांनी मी जज झालो होय बाळा तुझा पप्पा न्यायाधीश झाला मी न्यायाधीश झालो मित्रांनो न्यायदंडाधिकारी वर्ग एक असणाऱ्या आपल्या नायकाने आपल्यासाठी संदेश दिलाय ते म्हणतात खूप हुशार असणे केवळ पुस्तकांचे ज्ञान असणे म्हणजे यश नव्हे कमी गुण पाहून खचून न जाता आपले ध्येय निवडा खूप प्रयत्न करा म्हणजे यश मिळणारच कारण प्रत्येक लढाई जिंकणं म्हणजे यश नाही अपयश न मिळणे म्हणजेही यश नाही तर यश म्हणजे अंतिम ध्येय गाठणे होय तोवर विश्रांती घेऊ नका जोवर आपण अंतिम ध्येय गाठत नाही मात्र ध्येय असे निवडा जे असाध्य वाटेल पण अशक्य मात्र मुळीच नाही त्यासाठी कष्ट करायला कायम तयार नमस्कार मंडळी ऑगस्ट दोन पासून सुरू असणाऱ्या आपल्या या उपक्रमात आपण कब बुलबुल कथेपासून सुरुवात करत अनेक कथा ऐकल्या सुधा ऋतिक एकाएकाराचे ज्ञानेश्वरी नीक मायाताई देव स्पर्श रोशन रजनीताई अशा जवळजवळ बत्तीस कथा आणि त्यातला प्रेरक संदेशही या यशाच्या ओघाला खरं तर थांबा नाहीच या वर्षभरात कोरोना काळात तुम्ही दिलेली साथसोबत आणि वाढवलेला हुरूप मलाही वेळोवेळी प्रेरित करीत होताच या दिवसांचा आपला स्नेह हो। प्रतिक्रिया फोनवरून केलेल्या चर्चा म्हणजे माझ्या माझ्यासाठी उत्तम आठवणींचा खजिनाच जो कधीच रीता होणार नाही आपण दिलेल्या स्नेहाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आपला हा आठवड्यांच्या कथांचा क्रम थांबवते लवकरच एका नवीन उपक्रमात। भेटूया महाराष्ट्र समाजसेवा संघ रचना नवरचना पालक शिक्षक विद्यार्थी यशोगाथा व संदेश देणारे सर्व मान्यवर आपल्या सर्वांचे मनापासून आभार